আসলে ওই পেপার মারি গে আর চলে চার্জার যদি तर फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहोत खमताने नवरदेव काढण्यासाठी. नवरदेव काढायचा आहे आपल्याला आणि टाळीला जायचंय. टाळी कोणत्या गावाला आहे काय माहिती? ताराबाद रोड. कुठे आहे कुठे नाही. तर मग चला नवरदेव काढू, टाळी वाजू आणि घरी जाऊ. आणि 2 दिवस गॅप आहे, मस्त 2 दिवस आराम करून घेऊ आणि मग फुल आहे डायरेक्ट. तर चला नवरदेव रेडी आहे वाटतं. आपण आता गाडीत सेटअप चालू आहे, हा सेटअप करून घेऊ आणि चालू करून देऊ लगेच. तर मग व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, सबस्क्राईब करून घ्या. फायनली मित्रांनो आपला नवरदेव काढून झालेला आहे. आता निघालो डायरेक्ट टाळीला. तुम्ही पाहू शकता हे बा, आवर चालू आहे. आता टिमक्या ठेवताय पुरं. हे बा घसा एकदम जाम झालाय मित्रांनो. बोलता येत नाही डायरेक्ट, पण तसंच रेटून गाणे म्हणावे लागतात. पूर्ण जाम झालेलो आणि इकडं बेल जमा करताना आहे बा. नवा माणूस ठेवलाय आपण बेल गोळा करण्यासाठी. हे बा किती आलेत, करोडो रुपये आहेत. एकदम करोडो शेकडो रुपये जमा झालेले आहेत आपल्याकडं. कारण की आपल्याला कधी पार्टी करायची. आम्ही निघालो आता कॅमेरावर. आपण त्याच ना बाग कडे पळत असं ते आप बोय 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 मोय 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 काय रे सट्टा आणि ट्रॅफिक. चला मंडळी नवरदेव काढायला आलो होतो आपण इकडं मंदिराकडं गाडी घेतली. आता आपल्याला इथून नवरदेव मिरवत लॉन्चला घेऊन जायचं आहे. चला दाखवतो पुढील ब्लॉग.
भला मंडळी टाळीला सुरुवात होते तिकडं. मस्त पगे आता टाळी लावून देऊ आणि दाबून देऊ खपाख. तुम्हाला घने आमची टाळी कोणत्या पद्धतीने लागते ना, आमचे जे वाजवणारे कलाकार आहेत ना ते कसे वाजवतात तुम्हाला दाखवतो. पूर्ण फॅमिली आपली बसलेली आहे. आता कणी टाळी वाजवायची आपल्याला खतरनाक. आणि आमच्या दैवड्या थांबलो मास्तर म्हणजे चोप सापडत नाही, चोप सापडत नाही त्याला. फायनली टाळी लागलेली आहे. आता पत्री जेवणासाठी निघालो आहोत. खड खड ऐकून झालंय, आता जेवण करून घेऊ. कला मंडळी जेवण करावी. नमस्कार मंडळी, जेवण करी घ्या. माहिती काय रे काय करत नाही पाण्याचा थर्मास घेतला होता ना भैया मंदिरात. तर चला फायनली आपलं जेवण वगैरे सगळे झालेले आहेत आणि थोडा आराम चालू आहे. तुम्ही पाहू शकता हे पा बग्गीवरती फोटो सेशन चालू होता. फोटो सेशन संपलेलं आहे. आपली गाडी माग आहे आणि सगळ्यांचे जेवण झाले असल्या कारणामुळं थोडा आराम चालू आहे. नाही लग्न लागलेलं आहे. आता फक्त आपल्याला वरमाया काढायच्या बाकी आहेत. वरमाया काढू आणि ढांगे ढांगे निघू रोडे रोडे घरी. दोन दिवस गॅप आहे, मस्त आराम करून घेऊ. कारण की डायरेक्ट झोपा झालेल्या नाहीत, थोड्यासुद्धा झोपा झालेल्या नाहीत आपल्या. दोन दिवस फुल आराम करू आणि मग फुल महिनाभर अजून बैलांवानी राबू. चला बग्गीचा आनंद घेऊ आपण. आता तर मंडळी आम्ही देवळा गाडीत बसलेलो आहे. तुम्ही पाहू शकता बा देवळा गाडी. महाभारत मध्ये जे युद्धासाठी जो रथ वापरलेला होता ना अर्जुनने, तो रथ घेतलाय आम्ही. अर्जुनला म्हटलं तू थोडा दम काढ, थोडा ब्रेक घे, युद्ध थांबव आणि रथ दे म्हटलं आम्हाला. दोन मिनिटं आम्ही घेतलंय. हा त्याचा धनुष्य बाणपण इथंच राहिलाय बा. अर्जुनला ब्रेक घ्यायला सांगितलंय आणि आम्ही म्हटलं देवळा फिरून येतो. देवळा गाडी बनवलेली आहे आम्ही. आणि घोडे कणी फिरायला चरण्यासाठी गेलेत घोडे. तुम्ही पाहू शकता किती क्वालिटी रहते.
फायनली मित्रांनो आपली टाळी वाजून झालेली आहे. वरमाया पण निघाले आहेत, त्यांच्या त्यांच्या घरी गेले आहेत, त्या नाचून खुदून गेले आहेत, त्या फुगून फागून आपलं वाजून झालेलं आहे. आणि आपण आता निघालो आहोत घरी. आज गणी आपल्या गावात आर्टिस्ट आहे. हो आर्टिस्ट पाहिले असून मी आर्टिस्ट पाहायला जाणार आहे मित्रांनो. आपण हा व्लॉग आता एंड झालेला आहे आपला. व्लॉगला लाईक करून घ्या, कमेंट करून द्या काय आवडल्यास, आणि तुम्हाला काय अजून व्लॉग मध्ये काय चेंजेस हवे असल्यास कमेंट मध्ये कळवा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या पहिले. हा तर मग सबस्क्राईब येणे नांदा नका लागू, सबस्क्राईब तरी घ्या. आम्ही निघणार, आपला व्लॉग एंड होई घ्या. दुसरा सण सकाळ आर्टिस्ट बँडना व्लॉग पडी जाईल. तुम्ही दखा. बाय बाय, टाटा, आय लव्ह यू.